ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। तर आज आपण योग दर्शनामधल्या अनेक सूत्रांचा अभ्यास केला। हा थोडा विषय बाजूला घेऊन की आपण योग साधना करतो, जीवन जगतो, तप करतो, तर याचं प्रयोजन काय, म्हणजे आपण हे कशासाठी करतो आहोत, त्याचं प्रयोजन याचं फल काय आहे, या संदर्भामध्ये वैदिक संस्कृतीच्या मध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या तुमच्या समोर मांडतो। जर समजल्या समजण्यासारखं आहे ते खूप वेळा झालेलं आहे आपल्या। हा जो आपला स्थूल देह आहे असं दिसतो तो, तर ह्या स्थूल देहाचं जे आहे या स्थूल देहामध्ये स्थूल देहाच्या दृष्टीने आपण विचार करू लागलो तर आपल्या लक्षात येते की हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे। तर हा जो स्थूल देह आहे हा स्थूल देह याचं प्रमाण प्रमाण म्हणजे किती आहे, तर हा आहे 3.5 हाताचा औट हा त्याला म्हणतात त्या स्थूल देहाला। आणि याच्यामध्ये दुसरा जो देह आहे हा सूक्ष्म देह आहे। याच्यामध्ये जो दुसरा देह आहे हा सूक्ष्म देह आहे। हा सूक्ष्म देह केवढा आहे, हा अंगुष्ठ प्रमाण आहे, लक्षात आलं का। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कारण देह आहे, हा केवढा आहे, अर्धा अंगुष्ठ प्रमाण आहे। पुन्हा त्याच्यामध्ये एक आहे महाकारण देह, हा केवढा आहे, हा मसूर प्रमाण आहे। असे चार देहाचे हे चार आहेत प्रमाण आहेत, किती आहे तो आपला 3.5 हात मोजून बघू शकतो। ज्याच्या त्याच्या हातानं उंच माणसाचं बुटक्या माणसाचं कारण कसं जमते, तुम्ही याच्या देहाबद्दल बोलतात तो मी काय सांगू लागलो का, हा देहभाव जर गेला, मी देहापासून भिन्न आहोत असं ज्ञान झालं तर कसं करायचं ते मी सांगू लागलो की हा जो आहे 3.5 हात अंगुष्ठ, अर्धा अंगुष्ठ आणि मसूर, हे काय प्रमाण आहे। आता याचे अभिमान आहे, स्थूल देहाचा विश्व अभिमान आहे, लक्षात ना तर लिहून घ्या, स्थूल देहाचा विश्व अभिमान आहे, सूक्ष्म देहाचा तैजस अभिमान आहे, कारण देहाचा प्राज्ञ अभिमान आहे आणि महाकारण देहाचा प्रत्येगात्मा अभिमान आहे। जेव्हा अभिमानाचा त्याग करा म्हणतो त्यावेळी हे चार आहे। अभिमान म्हणजे अहंकार, हे अहंकार सुटले पाहिजे, ते कशानं सुटतील असा विचार एकत्र बसून मनानं त्या त्या ठिकाणी गेलं तर सुटतो। तर याच दृष्टीनं आपण याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट बघायची, अभिमान झालं आणि प्रमाण झालं, मग याच्या अवस्था आहे, स्थूल देहाची जागृत अवस्था आहे, सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था आहे, कारण देहाची सुषुप्ती अवस्था आहे आणि महाकारण देहाची तुर्यावस्था आहे। ही अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये आपण गेल्याशिवाय त्याचं ज्ञान होत नाही। त्याच्यानंतर पुन्हा काय, स्थूल देहाचा आकार मात्र आहे, ओंकार बसवलं ना, आकार मात्र, सूक्ष्म देहाची उकार मात्र आहे, कारण देहाची मकार मात्र आहे आणि महाकारण देहाची अर्ध मात्र आहे। त्याच्या मात्राला आपण निरसन करावं लागते अशा या मात्रा। आता सांगितलं वा देह भाव सर्व जाय, देहाचा भाव सगळा नाहीसा झाला पाहिजे, हे असं असं खूप आहे आणि ते खूप मोठं आहे ते। तेव्हा देहभाव गेला तरच विदेही सुख प्राप्त होते,
देहावरच आपण सगळं सुख म्हणू लागलो त्याच्यानं अनेक गोष्टी गोंधळात येतात. आणि मग अशा या विदेही अवस्थेत तुम्ही गेलात, त्या निद्रेत तुम्ही पहुडलात, मग भव जागृती नाही आली, संसाराच्या मध्ये तुमचं लक्ष येत नाही. भव म्हणजे संसार, त्याची जागृती राहत नाही. मग याला म्हणतात विश्रांती. कस संसाराच्या मध्ये जागृत न राहणं आणि विदेही सुख त्याच्यामध्ये जागृत राहणं, देह भाव नाहीसा झाला पाहिजे. आणि विश्रांती लाभल्याच्या नंतर आनंद कला तिथं मध्ये शरीरात येते. त्या आनंद कलेच्या मध्ये तुम्ही एक रूप झाला. जनाबाई सांगतात दासी, आता मी कुठं राहिली, दासी मी जनी राहिलीच नाही, त्याच्याशी मी जोडून घेतलेला आहे. कुणाचा अभंग म्हणतो मी, देह भाव सर्व जाय. तर लक्षात आलं का, चार ही अभिमान कोणते, तुम्ही त्याच लक्षात घ्या. विश्वाभिमान, तेजसाभिमान, प्राज्ञाभिमान आणि प्रत्येकात्माभिमान, हे चारही अभिमान आपले निघाले पाहिजे. तेव्हा देह भाव सर्व जाय, तेव्हा विदेही सुख होय. तया निद्रे जे पहुडले, भव जागृती नाही आली, संसारामध्ये जागृत नाही तो, ऐशी विश्रांती लाधली, आनंद कळा संचरली. मग त्याच्यात आनंद कळा येते, तू विश्रांतीत गेला तर त्या एकी एक होता दासी जनी कैसी. आता दासी जनी कुठली नाही, परमात्माला जर तुम्ही जोडून घेतला तर हे राहणार नाही, असं याचा अर्थ आहे. म्हणून आता हे सगळं योग साधन केलं, जप केलं, जाप केलं, हे सगळं केलं तर हे कशासाठी करायचं, याच कारण काय आहे. आता हे वेदांच्या दृष्टीनं आपण विचार करू लागलेले आहोत की आपणाला नुसतं शब्द ज्ञान पहिल्यांदा तर झालं पाहिजे, मग शब्द ज्ञानाच्या द्वारे आपण मध्ये गेलं पाहिजे. म्हणून म्हटलेले आता सांगितलं, हा जो स्थूल देह आहे, तर स्थूल देह म्हटले की सगळं आता सांगितलं लक्षात आलं पाहिजे. या स्थूल देहाच्या मध्ये हृदय आहे, या स्थूल देहाच्या मध्ये हृदय आहे. या हृदय गुहेमध्ये विद्यमान ब्रह्मपूर आहे. कशात आहे, हृदय याच्या गुहेमध्ये आहे. काय आहे, ब्रह्मपुरा आहे. या ब्रह्मपुरातच कोणत्या, हृदय स्थूल देहाच्या हृदय गुहेच्या मध्ये आता सध्या ब्रह्मपुरा आहे. या ब्रह्मपुरातच प्रशांत, अगदी प्रत्यक्ष शांत आहे, परमानंद आहे. त्याचा प्रवाह जसा झरा वाहतो ना, तसं सारखं वाहतो आहे. आणि त्याच्यामध्ये अदृश्य भगवान, जसे झाडं झुडपं दिसतात तसा थोडेच दिसतो, दृश्याच्या पलीकडे. अदृश्य म्हणजे दृश्याच्या पली, म्हणून तसाच हा मानव देहाभिमानी जे आहे, आता सांगितले अभिमान, या अभिमानालाही त्याचा पता लागत नाही. इंद्रिय आहेत, पाच ज्ञान इंद्रिय, पाच कर्म इंद्रिय आहे, यांना तो अगोचर आहे. अगोचर म्हणजे त्यांना समजत नाही, तिथपर्यंत ते जात नाही. असामध्ये जीवात्मा आहे. या जीवात्म्याच कार्य कारण आपल्याला समजलं पाहिजे. त्याच कार्य प्रणाली कशी आहे त्याचा आपणाला साक्षात्कार झाला पाहिजे. आणि याच्या आधारे ब्रह्मसाक्षात्कार, हा ब्रह्मसाक्षात्कार कशानं होईल, आपण बोलत आहोत असं सगळे तुम्ही आम्ही सगळे. तर वेदांच्या मध्ये संध्येचे काही मंत्र आहेत, वैदिक सार्थ संध्या योग, त्याला ब्रह्म यज्ञ म्हणतात. कशाला, अर्थास जेव्हा तुम्ही संध्या करता
त्यावेळी त्याला नाव आहे ब्रह्मयज्ञ. त्या हा जर ब्रह्मयज्ञ केल्याने सार्थ वैदिक संध्या योगाच्या उपासनेने केल्याने काय होते, आत्मदर्शन होते. आता गेली 40-50 वर्षापासून वैदिक संध्या करणारी माणसं आहे, परंतु त्यांना ते आत्मदर्शन झालं असं ते म्हणत नाही. आपल्याकडे समज काय असं म्हटलं किंवा त्याला काही समजत नाही, असं नाही. ते वरच्या दर्जाच्या गोष्टी आहेत. आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे आणि आत्म्याच्या दर्शनानंतरच परमात्म्याचा संस्पर्श होतो, स्पर्श होतो आपल्या जीवात्म्याला परमात्म्याचा स्पर्श होतो, जाणीव होते. आणि माणसाचा जो चरम ध्येय आहे, अंतिम ध्येय आहे, काय आहे, आत्मा आणि परमात्म्याची प्राप्ती करून घेणे हेच आहे. आपणाला काय मिळवायचं त्या संबंधी मी बोलतो आज. काय करायचं, आत्मा, आत्मसाक्षात्कार, त्याच्या आधारे आत्म्याच्या मध्ये व्यापक असणारा परमात्मा, त्याचा साक्षात्कार. हे दोन्ही चेतन आहे, आत्मा आणि परमात्मा, आणि हे हा दोघे प्रकृती आहे, ती जड आहे. म्हणून याची प्राप्ती करून घेणं हे महत्वाचं आहे. योग आणि उपासना ते करू लागलो. याचा मुख्य उद्देश काय आहे, भगवत प्राप्ती आहे. एकच शब्द जोपात बदलतात, उद्देश तोच आहे. कशाचं, योग करणं, उपासना करणं, कशासाठी करू लागले, भगवत प्राप्तीसाठी करू लागलो, असा आपला ठाम निश्चय पाहिजे. मग हे सोडून देऊन आपण बाहेर फिरतो, मग पुन्हा कीर्तन, प्रवचन, भजन, शिष्य, गुरु, आणि ते मूळ उद्देश आपणा ते झालं का. म्हणून आता योग उपासना जो करायचा करायची आहे, त्याच सरळ साधन कोणतं आहे, ब्रह्मयज्ञ आहे. ते करायचं म्हणजे ब्रह्मयज्ञ आपल्याला करता आला पाहिजे. ब्रह्म म्हणजे हवनाशी संबंध, हवन मध्ये आहे. उदरभरण हे जाणी दे यज्ञ कर्म, हे त्याचा अर्थ आहे. ब्रह्मयज्ञ म्हणजे ब्रह्माच्या प्राप्तीसाठी लागणारा त्याग, लागणारी साधना, लागणार तप, हे संध्येच्या मध्ये होते. मानव मात्रांची आंतरिक कामना काय आहे, परम शांती प्राप्त करून घेणे. आता आपण बोलू लागलो, अनंत संसारातल्या गोष्टी आपल्या समोर आहेत, त्याच्यानं आपण बेचैन होतो, नाही का. आता तो पुढे मी तुम्हाला सांगतो काय आहे ते. आत्मस्थिती प्राप्त करून घेऊनच ब्रह्माची स्थिती प्राप्त होत. तर त्याच्यामध्ये सदा निमग्न राहणं, बाहेर न येणं, हे आत्मबोधाच्या द्वारा ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घेणे. आता ह्या गोष्टीमध्ये एक दुसरा थोडा भाग आला, आपलं चित्त आहे. आपल्या चित्ताची आपणाला परीक्षा होत नाही, केव्हा तसा प्रसंग आल्यावर मग प्राप्ती होते. आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये पशु आहेत. पशुत्वाची भावना आत आहे आणि ती अत्यंत भयानक आहे. अशा वृत्ती आपल्या मनात, आपल्या चित्तात आहेत. हा ही जी पशुत्वाची भावना आपल्यात आहे, त्यामुळे आपण पशुत्वानं वागतो. तुम्हाला देवत्व प्राप्त होते, तुम्ही देवच होता, हेच मनुष्य मात्राचं लक्ष आहे. देही देहातच देव आहे, नाही आपणच देह, देह जो आहे आपण, त्याच रूपानं आपण, त्या दृष्टीनं आपण जर प्रयत्न केला तर ती गोष्ट जमू शकते. म्हणून प्रत्येक जीव जो आहे, प्रत्येक जीव एक लघु चेतन तत्व आहे. चेतन तत्व आहे परंतु लघु आहे, लघु ज्योती आहे. प्रत्येक जीव एक चेतन लघु ज्योती आहे. तुमचे ज्ञानेश्वर महाराज सिनेमामध्ये दाखवलं नाही का, ज्योतिषी ज्योत,
तसा आहे. चेतन लघु ज्योती जी आहे, दुसरी चेतन महान ज्योती आहे, सर्व व्यापक आहे ती, विश्व चालक आहे. या देहाला चालवणारी लघु ज्योती आहे, सर्व विश्वाला चालवणारी व्यापक ज्योती आहे. ती जगाला चालवते आणि आपल्या देहाला चालवते. ती शक्तीशी मिळून कोणती लघु ज्योती महाज्योतीला मिळून त्याच्या सुख प्राप्त हे करायचं. लघु ज्योती महाज्योतीला मिळवायचं म्हणजेच काय? आत्मसाक्षात्कारानं साक्षात्कार करून घेणे. ईश्वरी शक्ती सर्वव्यापक आहे, तिच्या सहयोगानं जीवात्मा जो नरकाच्या अवस्थेत आहे, आपण थोडा जर विचार केला तर आपल्याला किती दुःख आहे, दुःख सहन होत नाही तेवढे दुःख आहे. त्याला नारकीय भौतिक यातना आहे, त्याच्यातून मुक्त झालं पाहिजे. कशानं मुक्त होतो? आत्मसाक्षात्कार करून घेऊन परमात्मा साक्षात्कार झाल्यानंतर याच्या आत जो परमपिता परमात्मा आहे या सगळ्या दुःखातून तो मुक्त करतो. तो कसा आहे? सच्चिदानंद परमानंद स्वरूप आहे तो. आणि हा जीव त्याच्यात मिळाला तोच मोक्ष आहे. तो मोक्षाचा उपभोग घेत राहतो. या महान परमेश्वराच्या चेतनेच्या मध्ये उपासक तल्लीन झाला, रममान झाला, तोच मोक्ष आहे. तो आपणाला कशाने मिळेल याचा आपण विचार करू लागलेले आहोत. खरं म्हणजे जीवात्माची वास्तविक संपत्ती कोणती आहे, खरं धन कोणतं आहे? आत्मसाक्षात्कार आहे. म्हणून आणि आत्मसाक्षात्काराच्या नंतर परमेश्वर साक्षात्कार होतो, त्याला स्वस्वरूप ज्ञान म्हणतो. त्याच्यासाठी तपाचरण करणं, वैराग्य धारण करणं, तसं आचरण करणं, त्याच्यासाठी ज्ञानाची संपत्ती आपल्या हातात आली पाहिजे. परमानंदाची प्राप्ती करून घेता आली पाहिजे आणि हे स्थायी सुख प्राप्त झालं पाहिजे. असीम अक्षय परमानंद प्राप्ती सुख शांती साध्य करून घेता आलं पाहिजे. यासाठी अथर्ववेदामध्ये एक मंत्र आलेला आहे, अष्टाचक्रा. शरीरात 8 चक्र आहे, 9 द्वारा 9 दरवाजे आहेत. देवानाम अशी देवाची पूर योद्धा, ही देवांच पूर आहे, अयोध्या पूर आहे. तस्मिन त्याच्या त्यामुळे हिरण्य कोशे अत्यंत प्रकाशित असा कोश आहे. त्रिरेत्री प्रतिष्ठित त्याच्यामध्ये तो प्रतिष्ठित आहे. म्हणून हा जो मानव देह आहे हे एक देवपुरी आहे. त्याच्यामध्ये हृदय जे आहे ते ब्रह्मपूर आहे. आता अनंत कवीने अनंत पद्धतीने साधू संतांना वर्णन केलेलं आहे. आनंदामध्ये अंतिम कोटीचा जो आनंद आहे, उच्चतम जो आनंद आहे, कोणत्या आनंदाला म्हणायचं? ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर ब्रह्मज्ञानी लोकांना जो आनंद होतो योग्यांना, तो उच्चतम आनंद आहे. हा ब्रह्मप्राप्तीनं होणारा आनंद आनंद अनेक प्रकारचे आहेत. शेवटचा जो आनंद आहे हा कसा आहे? अन्नमय कोशाच्या पुढे, अन्नमय कोश समजून घेऊन पुढे गेलो आपण प्राणमय कोशामध्ये गेलो, प्राणमय कोशामधून मनोमय कोशात गेलो, मनोमय कोशातून ज्ञानमय कोशात गेलो. या कोशाच्या द्वारानं आत आत आपण गेलो की आनंदमय कोश आहे पुढे. आनंदच आनंद आहे मग. परंतु या आनंद कोशाच्याही पुढे परमानंद स्वरूप जो परम गेलो पाहिजे. ते कोश सगळे गुणाशी संबंधित आहे.
त्याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. म्हणून म्हटले आनंद ब्रह्मेती वेजानात, ब्रह्म आनंद स्वरूप आहे. म्हणून दत्त संप्रदायात म्हटलं आनंद आनंद म्हटलेला आहे. असं ज्यानं जाणलेलं आहे, मग आनंदाचा मूल झरा आपल्याला समजला की ते ब्रह्म आहे. त्याच्यासाठी आचमन आपण करायचं. कशासाठी? त्या गोष्टीची आपणाला प्राप्ती व्हावी म्हणून. कणा कणात परमपिता परमात्मा व्यापून भरलेला आहे. अशी दिव्य ज्योती जी आहे, ती दिव्य ज्योती आपणाला प्राप्त होती. ज्योतिर्मय अखंड शक्ती महाचेतना, ती शक्ती आपल्यातही आहे. तिला प्राप्त करून घेण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. तर या दृष्टीने आपले जे जीवनातले जे आनंद आहेत, ते आनंद कसे आहेत त्याला आपण बघू. आता बघा, आपण हे आनंदच आहे ना, आनंदमय जीवन आहे. परंतु ब्रह्मानंद सगळ्यात उच्च दर्जाचा आनंद आहे. त्यामध्ये आपण आता आपले जे दररोजचे जे आनंद आहेत, आता ते बघू. प्रत्येक व्यक्ती जे आहे, सुख प्राप्त व्हावं, आनंद प्राप्त व्हावं, अशीच अभिलाषे आहे. आजही आपण अनेक रूपामध्ये अनेक अवस्थांमध्ये सुख अनुभवत असतो. ब्रह्माच्या सुखामध्ये, परमात्म्याच्या प्राप्तीमुळे होणार सुख आनंद आणि दररोजच्या जीवनात होणार आनंद, आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे सुख कसं आपण प्राप्त करतो. तो अनेक अवस्थेमध्ये अनेक रूपामध्ये आपण आनंद भोगतो. आता साध्या साध्या गोष्टी बघा, त्या आपण बघत नाही. त्याच्याकडे तहान लागली, खूप तहान लागलेली आहे. पाणीच मिळेना लवकर, आणि मग मिळालं पाणी. गरम पाणी मिळालं तर उन्हाळ्याच्या मध्ये गरम पाणी मिळालं तर तहान जाते. थंड पाणी मिळालं मात्र आपण ते पिळतो. काय होते ते अनुभव घेतला पाहिजे. पाणी पिल्यानंतर आपणाला काय वाटू लागेल, हे काय झालं, त्यावेळी जे होते पाणी पिल्यानंतर होणारा एक आनंद हा आपण अनुभवला आहे, होणार सुख आहे. समजा गरम पाणी मिळालं तर तेवढं सुख होत नाही. समजा पाणी प्यायला मिळालंच नाही, चाहण्याच्यामुळे दुःख निर्माण होते. पण जोडून आहे ते पाणी थंड मिळाला उन्हाळ्यात बरं वाटलं, पाणी मिळालं नाही तर ते दुःख झालं. सुख आणि दुःख असं एकमेकाला जोडून आहे, साखळी आहे. त्यांनी खूप भूक लागलेली आहे, भोजन करावं वाटू लागलं, तर काय करावं भोजन. तर आपल्या घरी गेला किंवा आपल्या पाहुण्याच्या घरी गेला, उत्तम भाकर भाजी काय जे असेल ते पद्धतशीर तुम्ही जेवण केलात, भोजन केलात, काय होतं ते आपण भोगत नाही ना. हे आपल्याला सुख देणाऱ्या वस्तू आहेत, ते आपण जाणीतच नाही. ते भूक लागली खाऊन टाकले, काय वाटू लागले समजलं पाहिजे ना. म्हणून आपल्याकडे काय सांगितलं, प्रत्येक घास 32 वेळा चावला पाहिजे. कारण ते चावण्यामध्ये लक्ष पाहिजे, बाहेर गाडी वळ लवकर लवकर त्याला बरं आता असं होत. जेवणाचा सुद्धा आनंद मिळत नाही. देणार भोजन केलं तर बरं, आणि आपणाला न आवडत्या गोष्टी भोजनात आल्या तर दुःख. म्हणून म्हटलं सुख दुःख त्या दोन्ही गोष्टी एकमेकाला जोडून आहेत. बस मध्ये चालले, बस कुठं सुभा करेल, भयंकर लघवी आली. आता काय करू, आता काय लघवी आली. बघा त्या अनुभव कसा आहे. आलं एक बस स्टँड आलं, तिथं सांगितलं बा 10 मिनिटं इथं गाडी थांबते, त्याला बाहेर जाऊ नये. लघवी केलं, काय वाटत बघा, बरोबर आनंदच आहे ना. त्याचा तर भोग घ्या, त्याचप्रमाणे संडास आहे. संडास केला काय वाटते, सुख वाटत. पहिलं जे होणार दुःख ते संपलं की त्या जागी आपल्याला आनंद वाटतो, सुख वाटत, झोप येऊ लागली.
बस मध्ये रेल्वे मध्ये येते ते. आता काय करावं, आपल्याकडे पैसे आहेत, झोपलं तर चोरी होते, काय होते की एकटा मोठा अवघडच आहे ना एकटा माणूस. पण ते एक माणूस आपल्या बराच चार पाच स्टेशन पासून आलंय, एका ठिकाणी उतराच आहे की झोपतो बरं काका करून लक्ष द्या आमच्याकडे झोप दे. काय वाटते झोप घेतल्यानंतर ते तुमच्या अनुकूल विवाह झाला पाहिजे. कष्ट करून तुम्ही पैसे मिळू लागलात, अन्न पाणी घर दार सगळं तुम्ही चालू लागलात, बरोबर सुख वाट. मनासारखी नोकरी मिळाली आणखी सुख वाली. बरेच दिवसापासून आपण एखाद्याला कर्जाला कर्ज दिलं ते द्यायच ना, आता काय करावं भांडण त्यांचा झालं की ते योगा योगानं त्याला काय सद्बुद्धी आली की आपले सगळे पैसे एकदा देऊन टाक. काय होईल काय वाटतं तुम्हाला, कर्ज आपले पैसे अडकले होते बाबा, आले आपला बाबा पैसे, ते आनंद आहे ना त्याचा आनंद तर घ्या. कर्ज वसूल झालं बरं वाटलं, आपलं फळ कर्ज द्यायचं आहे फिटच ना सगळं पीक नाही बरोबर, मग एकदाच कर्जाची पूर्ण परतफेड तुम्ही केली. काय वाटतं चांगल्या माणसाचे लक्षण सांगा, बुडव्या माणसाचे नाही. म्हटलेलं आहे असा खटला जर तुम्ही जिंकलात कायमचा. काय वाटते हे सगळ्या जीवनातल्या गोष्टी आहेत, जीवन म्हणजे हेच आहे, वेगळं काय आहे त्याच्यापैकी. किती दिवसापासून पत्राच्या घरात राहतो आपण, चला बा कर्ज मिळालं बँकेचं, घर बांधलं, घरात जाऊन राहिलं, वास्तू शांती केला, काय तुमच्या पद्धतीने केला, काय वाटतं आनंद वाटत बरा वाटत. हे जे आहे आनंद आहेत परंतु हे कायमचे नाहीत, ते बदल होऊन जातात. ते म्हणून म्हटले अशा अनेक प्रसंगातून आपण सुख घेत असतो, त्याचा अनुभव घेत असतो. पण हा अनुभव घेताना या आनंद ज्याच्यामुळे प्राप्त होऊ लागलेला आहे त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, बाहेरच बघत राहतो. त्याला सगळा अनुभव घेण्यासाठी तुमच्या शरीराच्या मध्ये श्वासोश्वास चालू पाहिजे. श्वासोश्वासामुळं हे सगळे आनंद तुम्हाला मिळतात. श्वासोश्वास नसले तर काय करणार, मग कस करणार. म्हणून आपण पूर्ण लक्ष श्वासोश्वासाकडे दिलं पाहिजे, त्याला महत्व आहे श्वासोश्वासाला. आता हे जी मोठी महामारी आहे आता जगामधली, हे श्वासाशी संबंधित आहे. श्वास घ्यायला त्रास वाटू लागला की जा मुक्त होतो, श्वासाला त्रास होणार नाही यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. थंड पदार्थ खाऊ नका, फ्रीज मधलं खाऊ नका, थंडीच्या मध्ये झोपू नका, थोडी गर्मी सहन करा, त्याचे उपाय आहेत ना, तिकडं आपलं लक्ष राहील. म्हणून म्हटलेलं आहे की आपण श्वासोश्वास जे आहे ते समजून घेतला पाहिजे. आता श्वासोश्वास घेताना कुठं श्वासोश्वास घ्यावा हे समजलं पाहिजे. कोंदट जागेमध्ये तुम्ही बसला तर श्वास घेऊ लागतात, घेता येतो का श्वासोश्वास, सगळं छाती भरून. श्वासोश्वास चांगला होण्यासाठी दररोज स्नान केलं पाहिजे, स्वच्छ कपडे वापरलं पाहिजे, स्वच्छ आहार खाल्ला पाहिजे, नाही का. म्हणून या ही जी शक्ती आहे श्वासोश्वास, श्वासोश्वास क्रिया आहे. ही क्रिया कोण करेल, मी करू लागलो तर मी म्हणजे कुठं आहे, हात आहेत का, पाय आहेत का, डोकं आहेत, काय आहे तुम्ही, याचा अंत आज जाऊन विचार केला पाहिजे. श्वासोश्वास घेणारी एक शक्ती आहे, ती कुठं आहे शरीराच्या मध्ये ते सांगितलं का वेदमंत्रामध्ये, त्याचा शोध घेतला पाहिजे. त्या शक्तीचं रूप कसं आहे, ती दिव्य शक्ती आहे. चेतन दोन प्रकारचे आहे, एक जीवात्माय चेतन आहे, परमात्माय चेतन आहे, आणि प्रकृती जड आहे, तीन तत्व आहे मुळात दोन, चेतन आणि जड. जड चेतन प्रकृती आहे, सगळं विश्व जड आहे. चेतन शक्ती दोन, एक जीवात्मा आणि एक परमात्मा. अद्वैत वेदांतामध्ये एकच मानलेला आहे, ब्रह्म जीवात्मा आहे,
इकडं वैदिक दृष्टीनं तसं आपण अल्पज्ञ आहोत, अल्पशक्ती आपल्याकडे आहे, अल्पज्ञान आपल्याकडे आहे, म्हणून आपण जीवात्मा आहोत. परमात्मा सर्व विश्व निर्माण करणारा आहे. आपणाला एक डोक्याचे कसे तयार करता येते, ब्रह्म हो कसे शक्य आहे. म्हणून जीवात्म्याच्या मध्ये जो परमात्मा आहे त्याला आपण जाणून घेतलं पाहिजे की दिव्य शक्ती कुठं आहे. ते श्वासोश्वास कुठून हृदयातून चालतं सगळ्याला माहित आहे. हृदयात कसं चालते नाही का, ती दिव्य शक्तीच आपण आहोत काय, आणखी दुसरं कोणी आहो याचा विचार केला. म्हणून देह आणि देह चालविणारी दिव्य शक्ती एकच आहे का, देह वेगळा आणि दिव्य शक्ती वेगळी आहे, याचा नुसतं माहित असतं विचार केला पाहिजे नाही का. तेवढाही मोठा योद्धा असला, तेवढाही मोठा तपस्वी असला, तर हा देह त्याला त्याग करावा लागतो. देह त्याग कोण करते, जीवन पण त्याचा काय विचार करत नाही. म्हणून म्हटलेलं आहे हा या लहानशा देहाला चालविणारा जीवात्मा सर्व विश्वाला चालवणारा परमात्मा या दोघाला एकत्रच आहे. देहाच्या हृदयाच्या मध्ये जीवात्मा आहे, त्याच्या आत परमपिता परमात्मा आहे. दोघ एकाच आसनावर आहेत, फक्त त्याला बघता आलं पाहिजे. दोन पक्षी मानलेले आहेत. जर विषयभोगामध्ये तुम्ही गुंतलात तर बाहेरच फिरता, परमात्माकडे बघायला तुम्हाला वेळ मिळत नाही. म्हणून विचार केला पाहिजे हे जे शरीर आहे ते त्या शरीरात आणणारे श्वासोश्वास श्वासोश्वास चालवणारे जीवात्मा एक शक्ती आणि सर्व जगाला चालणारी परमपिता परमात्मा एक शक्ती. या जीवात्म्याला परमात्म्याची जोडणं म्हणजेच तर योग आहे. योग म्हणजे थोडीच वेगळी शक्ती थोडीच आहे ती. म्हणून त्या दिव्य शक्तीचा अनुभव कसा घ्यायचा त्यासाठी आपला हा सगळा प्रयत्न चालू आहे. आता बघा आपण रात्रंदिवस त्याची तोच आपण ही जी दिव्य शक्ती आहे. देह नसेल आत्म्याचा कसा अनुभव घेणार, त्याला रूप नाही, रंग नाही, गुण नाही, मग त्याचा अनुभव कशाने येतो, या साधना हा देह असेल तरच जीवात्म्याचा अनुभव येतो आणि हा देह नसेल तर जीवात्म्याचा अनुभव येत नाही. म्हणून जोपर्यंत आपण देहात आहो तोपर्यंत त्याचं काम समजून घेतलं पाहिजे काय करू लागलो. तर अशा रीतीनं आपण बघितलो हा देह नसेल तर जीवशक्तीचा असं राहणार नाही. मग हा देह दिव्यशक्ती निघून गेलो की आपण प्रेत होऊन बनतो. पण प्रेत होण्याच्या पूर्वी आपलं शरीर जर प्रेत झालं तर नेणाऱ्या लोकांच्या मध्ये पुन्हा ते दोन दोन पाहिजे. ते दोन जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत मनुष्य आहे. हा जो देह निघून गेला, देह म्हणजे देह तर राहतो पण याच्यातला आत्मा निघून गेला तर देह आपल्याला पाहता येतो. परंतु देहाच्या मधला जीवात्मा पाहता येत नाही.